किशोर माली आणि सुनील म्हात्रे. म्हात्रे सर आपण बघा जो काही क्लोज निर्णय असेल तेव्हा आपण चर्चा करायची आहे किशोर मालीशी. नक्कीच शेलोमाता वाल या संघाचे उत्कृष्ट खेळाडू भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष प्रमोददादा भुईर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. तसेच जगदीशजी नाईक याने देखील शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रमोद भुईर आणि संतोष तरे यांना मी विनंती करतोय. गावदेवी भादवाड 40 प्लस चे संघ नायक संतोष तरे भाऊ आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. जगदीश नाईक गोलंदाज आहेत. प्रसाद यांनी चौकारांनी स्वागत केलंय. जगदीश म्हात्रे याचा नॉन स्ट्राईकला आपण राम यांना पाहतोय. इथे हा फटका देखील ऑन साइडला उडवलाय. बघूया शतरक्षक आहेत चेंडूच्या समोर. मिळेल फक्त एक धाव. एक ने धाव संख्या झाली आहे 5. अभिनंदन बंद्रमूर्ती काल्लेर आणि स्पेशली अभिनंदन दीपकजी म्हात्रे संतोषजी पाटील. इथे हा चेंडू स्वेर आहे. इथे हा फटका चांगला सजवलाय. बघूया खाली क्षेत्र आहे. इनफील्ड मधून अगदी शत्रक्षक फक्त चेंडूकडे पाहत आहेत. चेंडू सीमापार जगदीश नाईक यांच्या या ओव्हर मधला हा दुसरा दमदार चौकार. प्रसाद धावसंख्या 10. 1 चौकार 2 चौकार 1 व्हाईट 1 सिंगल. नाही 12 खेळाडूंची कमी नाही आहे कारण की स्वर्गीय नंदकिशोर खारभाव हे संघ देखील आता फ्री आहे. नक्कीच अगदी बघा आपले सिनियर संघटनेशी संलग्न असलेले पंच सुनील म्हात्रे सरांना देखील शुभेच्छा आल्यात. प्रमोद भुईर गणेश ठाकरे यांच्याकडून नक्कीच धन्यवाद प्रमोददादा भुईर. चार चेंडू 10 धावा 1 गडी बाद. इथे सचिन याच्याकडून चांगलं शत्ररक्षण झालंय मात्र फलंदाज इथे होतील धावचित बाद. राम नंतर नागेश बाद झालेले आहेत. धावसंख्या 11 2 बाद 11. जोशी इलिवन भादवर हे संघ सध्या मैदानामध्ये सामना खेळत आहेत. यानंतर पुढील दोन्ही संघांनी आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. नक्की चालू सामन्यातून विजेता संघ आहे आणि दमन दौऱ्याचा विजेता संघ आई जोगेश्वरी जू नांदुर्की असा सामना होईल. चालू सामन्यातून विजेता आणि आई जोगेश्वरी जू नांदुर्की संदीप मोरे जोशी इलेवन भादवाड केला केला. संदीप भाऊ नंतर तुम्ही रुपेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. रुपेश यांना लक्षात नव्हता. संदीप मोरे सध्या इष्टिरक्षकीय भूमिकेमध्ये आहेत. नक्कीच दिलीप मोरे यांच्याकडून देखील या आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा आल्या आहेत.
जीत रेकॉर्डिंग चे मालक संदीप मोरे वेलकम, क्या बात है। दिलीप मोरे यांचे देखील शुभ आगमन झाले। जीत रेकॉर्डिंग स्टुडियो चे मालक आहेत जोशी लिओन भादवर बी संघाचे संघनायक, सुस्वागतम। इथे हा चेंडू उस्केर ऑफ द विकेट खेळायचा होता आउटसाइड लेग स्टंप, पंच आमच्याकडे बोलतायत सुनील म्हात्रे, नक्कीच किशोर मालियाचं देखील खूप खूप आभार। या सामन्यातून अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच म्हणून नो प्लस टू म्हणजे या चेंडूवर एकूण धावा आल्या तीन, क्या बात है। धावसंख्या 15 आणि हा चेंडू असेल फ्री हिट, उघडा डोले पहा नीट। हा चेंडू आहे फलंदाजासाठी फ्री हिट, या चेंडूवर तुम्ही फक्त फलंदाजाला धावचीत बात करू शकता। आता तेच काम आपल्याला उरले, धन्यवाद संदेश पाटील, आपलं देखील खूप खूप आभार। संतोषजी पाटील नक्कीच आज पहिल्याच सामन्यातून सामनावीर पारितोषिक पटकावलंय। ब्रह्मविष्णु महेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत, एसीओ आहेत, त्यानंतर जिल्हा परिषद काल्लेर शिक्षण समितीचे देखील ते सदस्य आहेत, क्या बात आहे, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व। संतोषजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय, नक्कीच दीपकजी मात्रे यांनी देखील आपल्या दमन दौऱ्यावर समालोचक पॅनलला अगदी 2000 रुपये हे बक्षीस दिलं होतं। आज संतोषजी पाटील यांनी देखील घनश्यामजी भोईर यांनी जे त्यांना सामनावीर म्हणून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं ते पारितोषिक देखील संतोषजी पाटील आमच्या समालोचक पॅनलला बक्षीस म्हणून दिलेलं आहे, धन्यवाद। दीपकजी मात्रे यांनी तब्बल 2000 आणि प्रतापजी पाटील साहेबांनी 1000 दमन चषकावर समालोचन पॅनलला हे पारितोषिक दिलं होतं, धन्यवाद। असंच तुमचं प्रेम आमच्या समालोचक कक्षावर राहू द्या। गोलंदाज पंडित भोईर संघातील एक सर्वात सिनियर गोलंदाज आहेत, हा चेंडू फ्रीड आहे, बघूया फ्रीडचा फायदा गोलंदाज घेत आहेत की फलंदाज। धावसंख्या 15, इथे हा देखील आलाय बिमार पंडित भोईर यांना यापुढील गोलंदाजी करता येणार नाहीये। एका ओव्हर मध्ये तुम्ही 2 चेंडू बिमार टाकू शकत नाहीये, हे नेमवली आहे आणि इथून पंडित भोईर यांना पुढील चेंडू टाकता येणार नाहीये। फ्री हिट कायम असेल म्हात्रे सर, यस घनश्यामजी भोईर आणि संतोषजी पाटील दोन्ही मान्यवर आणि मान्यवर कक्षामध्ये या। घनश्यामजी भोईर आपण रुपेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधा, मोहनदादा भोईर आपण देखील या इथे समोरच्या कक्षामध्ये। वेलकम अरविंदजी पाटील गावदेवी 40+ मास्टर 40+ चे मास्टर खेळाडू,
अरविंदजी पाटील वेलकम या दादा अपन स्टेज वर या अरविंदजी पाटील आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत है नक्की मास्टर 40 प्लस मध्ये सध्या गावदेवी दिवे संघाचा बोलबाला सुरू आहे अमेजी भोईर परिषद गोंडले त्यानंतर अरविंद पाटील या खेळाडूने आपली छाप सोडलेली आहे धावसंख्या 18 चेंडू टाकून झाले फक्त 8 म्हणजे दुसरी ओव्हर सुरू आहे नाना मात्रे योगेश चांगला चेंडू आहे अपी स्ट्रॉक केलेत सुभाष चेंडूच्या समोर इथे दुसरे धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज धावचित बाद आई योगेश्वरी झू नंदुरकी दमन दबऱ्याचा विजेता संघ आपले रिपोर्टिंग करा आणि आपले टी शर्ट घेऊन जा तयारी केली एक ड्रेस कोड आपण तयार ठेवा धन्यवाद या स्पर्धेसाठी दिवस रात्र मेहनत साहिल केनियाच्या खांद्याला खांदा लावून प्रेमनाथ माली संकेत केनी प्यारी केनी यांची आपल्याला मेहनत पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर वेलकम संदीप जुनियर रविदादा पाटील यांचे सहकारी मित्र इथे इनसाइड आउट चा कडक फटका गॅप मधून चेंडू चाललाय दीपा सिपा कवर शिमार शिकारे येतोय दमदार चौकार बघा सचिन आणि सुभाष ही यवन जोडी आहे या संघाची आणि त्या यवन जोडीला भेदून चेंडू सीमापार गेलाय धावसंख्या 23 दिलीप मोरे अगदी जवळून सामना पाहत आहेत आमच्या अगदी डेनेट स्पर्धेचा जो मुख्य व्यासपीठ आहे त्याच्यावर बसून सामना पाहत आहेत इथे चेंडूला ऑन द ऑफ गली क्षेत्रामध्ये ढकललाय मिलेल एकदा आज पंडित भोईर यांचा दिवस खराब आहे कारण की या संघाचे ते एक सिनियर गोलंदाज आहेत मात्र दोन बिमर चेंडू टाकले आणि योगेश म्हात्रे नाना यांच्यावर ती जबाबदारी आलेली आहे धावसंख्या 24 या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे 24 धावा चांगली टोटल आहे इथे देखील फटका चांगला सजवलाय बघूया जगदीश नाईक सुभाष पाटील चांगला अगदी शत्ररक्षण झालंय मिळतील दोन धावा दोन ने धावसंख्या झाली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 सरासरीनं 3-26 सॉफ्टवेअर वा मानकुली बी संघाचे देखील धावा चांगल्या होत्या मात्र गोलंदाजीतून कुठेतरी कमी पडले एक खेळाडू देखील कमी होता आणि काल्लेर संघाने अगदी खेळ चांगला केलेला आहे खास करून आज संतोषजी पाटील यांच्यासाठी हा सामना खास आहे कारण की त्यांनी सामनावीर ट्रॉफी पटकावलेली आहे नक्कीच दीपक भाऊ म्हात्रे देखील खुश असतील संतोष तरे खुश सुनील पाटील खुश आणि आमचे बंधू कैलास दादा देखील खुश आहेत क्या बात आहे वेलकम सुस्वागतम सोरगंगा मंडप डेकोरेटरचे मालक आमचे परम मित्र टेंभिवली गावचे उद्योगपती रुपेश मडवी यांचं मंचावर शुभ आगमन वेलकम रुपेशजी मडवी टेंभिवली गावचे उद्योगपती आणि भिवंडी तालुक्यातील एक स्वरगंगा मंडप म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर अगदी रुपेश मडवींचं नाव येतोय डे नाईट स्पर्धा असो लग्न सराई बर्थडे पार्टी अतिशय चांगला त्यांच्याकडे स्वरगंगा मंडप डेकोरेटर ची उपलब्ध आपल्याला नेहमी पाहायला मिळते धन्यवाद सुभाष पाटील आलेत धावसंख्या 27 27 धावा झाल्यात इथे दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या धावसंख्या 29
धन्यवाद मोहनदादा भोईर। आपण यायचं आहे पुढील सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी आमचे ज्येष्ठ समालोचक भिवंडी समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष आमचे परम मित्र मोहनदादा भोईर यांचा आपण आवाज ऐकूया। धन्यवाद। तिसरे षटकाला प्रारंभ आहे। संघाचा धावसंख्या 29 गोलंदाज सुभाष, नेक्स्ट बॅट्समन रवींद्र, गोलंदाज सज्ज होतोय सुभाष। चेंडू ऑन दी ऑफ, अतिशय चांगला फटका, चेंडू जो पॉइंट सीमर्षकड, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपण पाहिलं। मिळतं एक धाव, या एका धावेने संघाचा धावसंख्या होती ती 30। षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथ दोन दिग्गज संघामधून हा सामना। एका बाजूला आपण पाहतोय जोशी इलेवन भादवड, विपक्ष नंदकिशोर खारबाव बी, योगेश वसंत पाटील यांचा संघ। फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता। चेंडू जातो शॉर्ट सेलिमीटरला, एक धाव घेण्याची संधी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा देखील कंप्लीट। धावसंख्या 32। जोशी इलेवन भादवड संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या समर्थकामधून दिलीपजी मोरे, दिलीपजी मोरे तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। स्वर गंगा मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर, बिग बॉस ऑफ भिवंडी, भिवंडीतील सर्वात नामांकित डेकोरेशन आहे ज्यांचं स्वर गंगा, आणि त्या स्वरगंगा डेकोरेशनचे प्रोप्रायटर सन्माननीय रुपेश मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत। वेलकम रुपेशजी मडवी, या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत। षटक क्रमांक तिसरा संपत, तीन षटकांच्या आधी धावसंख्या होती 32। शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपत्र, गोलंदाज सचिन, सचिन नाईक। स्ट्राइक को रोटेट करण्याची संधी फलंदाज रवींद्र याला, नॉन स्ट्राइक साठी महेंद्र। आउट ऑफ इन साइड चा अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क, व्यापी कक्षाला सदिच्छा भेट देताना फटका, काय कमालीचा फटका। चेंडूची लाईन जबरदस्त रिकवर केली, ऑफ साइडचा अतिशय बिग ब्लास्ट, चांगला मोठा फटका आपण पाहिला, बिग ब्लो। धावसंख्या 38। आउट ऑफ इन साइड चा पुन्हा एकदा फटका, सस्ता आहे चेंडू खाली, क्षेत्ररक्षक दक्षस, वेल जज कॅच, अतिशय प्रतिम उत्कृष्ट कार्य करण्याचा महत्वाचा फलंदाज रवींद्र, याची खेळी मात्र संपुष्टात। बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फलंदाजाने चेंडूला कलेक्ट केलं जातं, महत्वाचा फलंदाज तिकडे बाद होईल अश्विन। नेक्स्ट बॅट्समन दिनेश येतोय,
आई जोगेश्वरी जून नांदुर्की संघाचा कॅप्टन आपण देखील आपला रिपोर्टिंग करा। चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतो। चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज गत्या दोन धावा कंप्लीट। फेक मात्र थोडीशी रॉंग एंड झाली, ज्या ठिकाणी दोन धावा त्याकडे तीन धावा कन्वर्ट झाल्या। या तीन धावेने नंदकिशोर खारबाव बी संघाची धावसंख्या होते 41। अजूनही उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया दोन चेंडूंवर हा संघ देखील कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल। सध्या धावसंख्या ती 41। पुन्हा एकदा गोलंदाज सचिन नाईक स्ट्राइक रोटेट करतो, बॅट्समन दिनेश। चेंडूवर मोठा फटका आहे मात्र अतिशय चांगला झेल देखील आउट पिन मधून कलेक्ट केला जातोय। महत्वाचा फलंदाज बाद होतोय। दिनेश याची खेळी मात्र संपुष्टात, फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडस चुकीचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला। चेंडू वाडीश लॉन्ग ऑन सिमर चे ट्रॅव्हल झाला, लँड झाला। नेक्स्ट बॅट्समन येतो प्रसाद। नेक्स्ट बॅट्समन प्रसाद, वेलकम कलिराम केनी माळी, सो सॉरी। स्क्वेअर ऑफ विकेट, चेंडू जातो, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि या दोन धावेने नंदकिशोर खारबाव बी संघाची धावसंख्या होती ती 43 आणि विजयासाठी जोशी एलन भादवड संघाला 44 धावांची गरज आहे। चार षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 43, विजयाचं लक्ष 44 धावांचं, प्रतिषटकामागे 11 धावांची सरासरी। वेलकम दिलीपजी मोरे जोशी एम भादवड बी संघाचे सर्वे सर्वा। चला आई जोगेश्वरी जून नांदुर्की संघाचा कॅप्टन आपण देखील आपला रिपोर्टिंग करा। दमनदवरा 2023 चा मानकरी संघ, काय कमालीचा परफॉर्मन्स या संघाचा आपण पाहिलं। दिग्गज संघाला पराभूत करून चॅम्पियन संघ ठरला होता दमनदवरा 2023 मधून। आई जोगेश्वरी जू नांदुर्की 2021 मधून देखील या संघाने अतिशय उत्तम कामगिरी केली होती। 2021 मधून हा संघ देखील दमनदवरा 2021 चा मानकरी, दमनदवरा 2023 चा मानकरी। हॅलो, चला खारबाव संघाचा कॅप्टन आपण देखील बेल कमी घ्या, लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय। जोशी संघाचा कॅप्टन तुम्हाला देखील विनंती, आपण देखील आपली सलामी जोडी लगेच विनाविलंब मैदानामध्ये रवाना करा।
आई जोगेश्वरी जोन नांदुर्गी संघाचा कॅप्टन आपण दिला आपला हॅलो तर जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून हा रंगतो विजयाचं लक्ष 44 धावांचं प्रतिषट कामगिरी 11 धावांची सरासरी. सलामी जोडी आपण टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला जगदीश नाईक तर दुसऱ्या बाजूला सुभाष. तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज नागेश. 44 धावांची गरज विजयासाठी प्रतिषटकामगिरी 11 धावांची सरासरी. शतरक्षण लावलं जातं. वेलकम प्रिन्स आई जोगेश्वरी जोन नांदुर्गे या संघाचे उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट गोलंदाज म्हणून ज्यांची निवड झाली दमन दौरा 2023 मधून. आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा पटका जगदीश नाईक. भिवंडी तालुक्याचं फार मोठं नाव आहे. जन सिटी क्रिकेट गाजवलं ग्रामीण क्रिकेट गाजवलं असा फलंदाज. चेंडू द्यायचा नवीन बघा. ए चेंडू दे त्यांना नवीन. हा का तो घालवला कुठं पहिला चेंडू पेस करताना अतिशय दमदार फटका आपण जगदीश नाईकेच्या बॅटमधून पहिला. पुन्हा एकदा गोलंदाज
नागेश फलंदाज देखील बाद होतोय एक तुम्हारी एक हमारी पहला चेंडू पेस करता कमाली का फटका देखिए पहला दुसरा चेंडू मात्र पद्धति मारने का प्रयत्न प्रॉपर चेंडू कुछ तरी सीमर्शक क्लियर करू शकला जगदीश नाईक फील्ड सजावट करा प्लीज नेक्स्ट न्यू बैट्समैन बघा तुम्ही 30 यार्ड सर्कल कंपलसरी क्रॉस करायचे जोशी 11 भादवड आपला नेक्स्ट बैट्समैन अपन तैयारी मध्ये ठेवायचा आहे या प्रकाश भाऊ अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी नागेशच्या माध्यमातून सूर्यकडे सुंदरशी गोलंदाजी आपण पाहतो पहिला चेंडू निश्चित त्यांचा बिरखावून दिला होता जगदीश नाईक आणि त्यानंतर मात्र स्वतःला कमबॅक केलं बिग विकेट त्यांनी प्राप्त केली जगदीश नाईक याला बाद केलं त्यानंतर देखील चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत फक्त 7 धावा दिलेल्या आहेत या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर सफलीकचा फटका चेंडू जो तो ऑन साइडला क्षेत्ररक्षक दक्ष आहे चांगलं क्षेत्ररक्षण या अनुषंगाने षटक क्रमांक पहिला संपतो पहिल्या षटकाच्या सम ओके ओके बाजू चालू आहे षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर आहे धावसंख्या ती 8 फलंदाज या ठिकाणी बाद होतोय संदीप कैलाश फलंदाज बाद होतोय षटक क्रमांक पहिले संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-10 दुसऱ्या षटकाला परमदेव वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज प्रसाद येतोय बॅट्समन
गुरु अतिशय चांगला चेंडू स्वरूपाने चेंडू सुंदर साउंडराई चपटका वरती कार्पेट चेंडू जातोय स्टेट ड्राइव केलं होतं चेंडूला सुंदर फटका आपण पाहिला सुभाषच्या बॅट मधून मिळते एक धाव एक धावेने संघ धावसंख्या 11 आता स्ट्राइक रोटेट करण्याची संधी एक गुरु याला 44 धावांचं लक्ष्य पाटला कर्दान संघ आपण पाहतोय जोशी 11 भादवड पुलेंचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नाही चला प्लीज वेळेचा संदर्भात थोडंसं सहकार्य करा गोलंदाज प्रसाद स्ट्राइक रोटेट करतोय सुभाष ऑन साइडचा अतिशय चांगला फटका होऊन कार्पेट चेंडू येतोय थोडासा थंबल होताना क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी दोन धावा कन्वर्ट झाल्या दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढली 14 पुन्हा एकदा स्टेट ड्राइव्ह अतिशय चांगला फटका मिळते एक धाव या एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 15 षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 24 धावांचं पाटला कर्दान संघ आपण पाहतोय जोशी भादवड ए मैदानामधून दोन फलंदाज देखील गुरु आणि सुभाष अतिशय चांगला फटका साजलाय फलंदाज गुरुच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ पार्क झेल घेण्याची संभावना निश्चित नव्हती प्रयत्न मात्र अतिशय चांगला आपण पाहिला पंच साधावीचा इशारा करतात या साधावीने आता मात्र चांगले स्केल मधून आपण पाहतोय संघ चांगल्या सुस्थितीमध्ये पाहतोय जोशी इलन भादवड ए संघ धावसंख्या 21 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रसाद तिसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतो रवींद्र येणारे 12 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज तिसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज रवींद्र नेक्स्ट बॅट्समन येतोय बलदेव जोशी दमनधवरा 2000 मधून काय कमालीचा परफॉर्मन्स या फलंदाज केला तब्बल 49 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या
षटकार चौकारांची आतिशबाजी। बलदेव जोशी रवींद्र येतोय। येणारे 12 चेंडू बीजासाठी 23 धावांची गरज। दोन्ही संघांना एक समान संधी आहे। अतिशय चांगला चेंडू, प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली, फलंदाजी शफल झाला होता, मात्र प्रॉपर चेंडू बॅट चेंडू आणि बॅट मध्ये त्याला संपर्क साधता आला नव्हता। एक निर्धाव चेंडूची सांगता सुभाष बीट होतोय। गोलंदाज रवींद्र आता मात्र थोडासा आपटेकर पद चेंडू एका टप्प्याने मात्र शतकाला बीट करून चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट। बॅकपॉट स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार चौकार। सुनील मात्रे बॉल आले, मला वाटतं मॅच बॉल पण येतोय। क्षेत्ररक्षक आपण खेळाडू आपण याचे बॉल भेटत तसेच आपण या थोडासा आपटेकर पद्धतीने चेंडू होता, फलंदाज शफल झाला, चेंडूला सुंदरसा प्रहार झाला, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला। चार धावा घेण्याची संधी झाली या चार धावांनी, संघाची धावसंख्या 25 25। येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे। अजूनही सामना दोलन स्थितीमध्ये 50 50। पुन्हा एकदा चेंडू मोठा फाटका आहे, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फाटका। स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार सुभाषच्या बॅट मधून येतोय। समीकरणात या ठिकाणी मात्र बदलते, येणारे चेंडू असतील न विजयासाठी आता मात्र 13 धावांची गरज। स्क्वेअर ऑफ अतिशय चांगला फटका स्क्वेअर कटचा आपण पाहिला, चेंडू जातो कव्हरला। दोन धावाघेण्याची संधी पुन्हा एकदा फलंदाज सुभाषला मिळते। या दोन धावांनी संघाची धावसंख्या देखील वाढते, ती 33 बीजापासून 11 धावा दूर आहे। 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 11 गेंदे शेष आहे, 11 रनोची जरूरत आहे। अतिशय चांगला फटका, मात्र फटका पासतोय अप्रतिम उत्कृष्ट कलेक्टला जो महत्वाचा फलंदाज सुभाष याची खेळी मात्र संपुष्टात। हाफ अलीगोल चेंडू सुंदर सौंड्रीचा फटका आपण पाहिला, चेंडू जातो वाडेश लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात होतो, कुठल्या प्रकारची चूक त्याच्या माध्यमातून केली जात नाहीये। चेंडूला सुंदर त्याच्या माध्यमातून कलेक्ट केले गेले आणि महत्वाचा फलंदाज सुभाष याची खेळी मात्र संपुष्टात। नेक्स्ट बॅट्समन सचिन नाईक, मात्र बाद होण्यापुढे संघासाठी खऱ्या अर्थानं चांगल्या धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं सुभाष 16। सचिन नाईक मला वाटतं तुमच्यासाठी लास्ट ओव्हर आहे। जोशी इलेवन भादवड, मला वाटतं सचिन नाईक साठी अंतिम षटक आहे। चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच या।
नेक्स्ट बॅट्समन रणजित येतोय. रणजित गुळवी येतोय. नेक्स्ट बॅट्समन शेवटचा अंतिम चेंडू देखील शेष षटक्रमांक तिसरं. येणारे चेंडू सात विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. दोन्ही संघ एक समान संधी आहे. बघा सामना, या सामन्याचं पिक्चर अजूनही क्लिअर झालेलं नाही आहे. कुठला संघ या स्पर्धेतून आपले विजय संपादित करेल. आउट ऑफ इन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावीचा प्रयत्न. चला शत्रक्षण लावून घ्यायचं. शेवटचं अंतिम अखेरचं षटक. प्रगती पथावर येणार चेंडू सहा आणि विजयासाठी 10 धावांची गरज. सामन्यामध्ये ट्विस्ट. येणारे चेंडू सहा विजयासाठी 10 धावांची गरज. दोन्ही संघात एक समान संधी. गोलंदाज कॅप्टन राम. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज सचिन नाईक याला. सहा चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू फेस करताना कमालीचा फटका सचिन नाईक याच्या बॅट मधून येतोय. गगनभेदी षटकार. पुन्हा एकदा चेंडू सुंदर असा फटका. आपण पाहतो ऑन साईडचा एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी धावचित बाद. एकच धाव कंप्लीट. धाव संख्या 41 आणि विजयासाठी अजून 3 धावांची गरज. चार चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चेंडूर मोठा फटका आहे. शत्रक्षक माझं लक्ष आहे. कमालीचा जेल अतिशय प्रतिम उत्कृष्ट जेल काले केला जातो सामन्यामध्ये. आता ट्विस्ट कानिमे
ट्विस्ट फलंदाज बाद होतोय सचिन नाईक। येणारे तीन चेंडू विजयासाठी अजूनही तीन धावांची गरज। बिग ब्लो मोठा धक्का बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते गेंदबाज राम। नेक्स्ट बैट्समैन योगेश भारी भक्कम शरीर यष्टीचा नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय। बघा विजयासाठी तीन धावांची गरज आहे, तीन चेंडूचा खेळ बाकी आहे, स्ट्राइक रोटेट करण्याची संधी देखील योगेश याला मला वाटतं असेल। येणारे तीन चेंडू विजयासाठी तीन धावांची गरज। नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून रवाना होतो योगेश म्हात्रे। नॉन स्ट्राइकसाठी संदीप मोरे। 44 धावांचं आव्हान यावरचा पाठला करताना जोशी येऊन भातबड संघ अंतिम टप्प्यामधून हा सामना आपण पाहतोय। उर्वरित तीन चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी तीन धावांची गरज। सामन्यामध्ये परिपूर्ण पकड जोशी इलेवन भातबड संघाची आहे। चेंडूला सुंदर स्क्वेअर कटचा फटका निश्चितच फेक उत्तम झाली होती, मत व्यवस्थित चेंडू एसटी रक्षकाला तो कॅरी करता आला नाहीये। उर्वरित दोन चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी आता फक्त एक धावेची गरज आहे। गोलंदाज सज्ज होतो राम, स्ट्राइक रोटेट करतोय योगेश नाना। राम अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, कमालीचा चेंडू आता गोलंदाज राम। सामन्यामध्ये ट्विस्ट रंगत आणि चुरसात पाहतोय सामन्यामध्ये परमुण कमबॅक होते खारबाव संघ। येणारा चेंडू एक विजयासाठी अजून एक धावेची गरज। ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे। चला प्लीज वेलकम या, स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण लावायचं आहे। अम्ब्रेला फील्ड शेजारी निश्चित वाढलेले असतील। आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे विजयासाठी एक धावीची गरज दोन्ही संघांना। गोलंदाज सज्ज राम निबासमन निश्चितच कदाचित निशाणा साधला असता तर एक संधी असती। हडलक खरबाव संघ आणि गुडलक गुडलक जोशी इलेवन भातबळ। चला पुढील जोशी इलेवन भातबळ संघाचा कॅप्टन आपण या, जोशी इलेवन भातबळ संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर आई जोगेश्वरी जुरू नांदुरके संघाचा कॅप्टन आपण नाणेपीसाठी यायचंय।